नमस्कार मित्रांनो, आज मी कॅप्टन साहेबांसाठी पेस्टो पास्ता बनवतो आहे. त्यासाठी लागणारं सामान मी इथे रेडी केलं आहे. आणि हे रांगेत ठेवलेलं सामान बघून आमचे जीप कुक म्हणाले, इसमें फ्राय पॅन और स्पून किधर आहे, वो भी रखो. बात तो सही है। नंतर मी जुनं ते सोनं असतं म्हणून आमचा जुनाच फ्राय पॅन घेतला. आता सर्वात आधी मला सॉस बनवायचा आहे, त्यासाठी मी बटर, गार्लिक आणि ओनियन चांगला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतो. आणि पास्ता मी आता 4 वाजता बनवतोय, कारण मग नंतर सगळेजण येतील आणि हमी भी थोडा देदो करत करत सर्व पास्ता फस्त करून टाकतील. आणि आता कांदा पण चांगला फ्राय झाला, यात मी आता दूध ॲड करतो. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पेस्टो सॉस, तो पण मी आता ॲड करतो. आणि या सॉसला थोडं घट्ट होईपर्यंत फ्राय करायचं आहे, तोपर्यंत आपला पास्ता पण रेडी होतो आहे. आता आपला सॉस एकदम रेडी आहे, यात आता आपण बॉईल केलेला पास्ता ॲड करूया. आणि पास्ता एकदम शेवटच्या स्टेपवर होता, तेवढ्यात हा बघा किती लपून बनवलं तरी कोण ना कोणतरी टपकतं. आता याला पण थोडा पास्ता द्यायला लागणार. तर अजून कोणी यायच्या आधी पास्ता बाऊलमध्ये काढतो आणि त्याला लपवून ठेवतो.